भारताचं मंगळयान आता अवकाशात झेपावलंय. डिजिटल क्रांतीच्या वाटेवर भारताचा प्रवास सुरू झालाय आणि आता एआयचा मायाजाल भारतात येऊ पाहतोय. हे सगळं असलं तरी भारतातील कित्येक खेडी अद्यापही मूलभूत सुविधा नसल्यानं तडफडत आहेत. देशामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे, भले मोठे पूल उभारले गेले आहेत, मात्र काही खेड्यांना विकासाशी जोडण्याकरता सुविधांचा पूलच नसेल तर जगणं कसं जीवघेणं होतं. पाहूया पालघर जिल्ह्यातल्या ग्रामस्थांच्या पदरी पडलेलं हे भोगणं. अध्यक्ष महोदय, चार चार किलोमीटरच्या रांगा असतात. एवढंच नाही तर एक वेळ तीन तास चार तास सगळं जॅमिंग असतं. अनेक रस्ते आज हायवेचे पण नादुरुस्त आहेत. त्या रस्त्याचे सगळे रस्ते खराब असतील तर ते टोल बंद करणार का, एवढा साधा प्रश्न आहे. ज्या वेळेला आपण इन्फ्रा प्रोजेक्ट घेतो कामाला, त्यावेळेला त्यातून कमीत कमी त्रास हा नागरिकांना होणं हे शासनाकडनं अपेक्षित आहे. तातडीने करावयाच्या उपाययोजना त्या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे. मंत्री महोदय, जरा इकडेही बघा. नाही म्हणजे खड्ड्यांचा मुद्दा रास्ता आहे जो, पण ज्या गावांना रस्ताच नाहीये त्यांचं काय? घरापासून दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही जीवघेणी कसरत सुरू आहे पालघर मध्ये. घरापासून नदीपर्यंत झोळीतून रुग्णाला न्यायचं आणि तिथून पुढे नदी पार करण्यासाठी लाकडी ओंड्याचा वापर करायचा, हे आता नित्याचंच झालंय. काय करणार, इथल्या गावांना सुविधा देण्यासाठी सरकारकडे वेळ नाहीये ना. आपल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकावा लागतोय. पालघरच्या कुर्लोत ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शेंड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा मध्ये हेच दृश्य आहे. गरोदर माता आहे सुरेखा लहू खागडे, तिला रात्री 4 वाजेपासून मृत्यू व्हायला लागले. आम्हाला आता जायला नदीतून रस्ता नाही, त्याच्यामुळं आम्ही आता लाकडावर तिला बांधून ते साईटने नेणार आहोत नदी पार करून दवाखान्यात पोहोचवू. आमच्या गावामध्ये जवळपास 10-12 पेशंट आहेत, तर आम्ही पावसाळी काय करायचं? आमच्याकडे डॉक्टर येत नाही, काय नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, पूल नाही, काय नाही, आरोग्याच्या सोयी तर नाहीच, पण शिक्षणाचे जे आमचे 4 पाडे आहेत तिकडे जवळजवळ लोकसंख्या आमची 350 ते 400 आसपास असणार, तर या आमच्या पाड्यामध्ये जे लहान लहान मुलं ते शिक्षणापासून 4 महिने वंचित असतात. पालघर मधली ही काही पहिली घटना नाहीये. विक्रमगड मधल्या म्हसेपाडाची ही दृश्य. 10 वर्षांपूर्वी इथे पुलासाठी पिलर पडले, पण त्या पिलर वर पूल काही उभारला गेला नाही, त्यामुळे इथले ग्रामस्थ पिलर वर लाकडी फळी टाकून ये जा करताय. आणि याच जीवघेण्या रस्त्यामुळे एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईत एसी लोकल धावू लागले, मुंबईत मेट्रोचं जाळं वेगानं पसरतंय, मुंबईत कोस्टल रोड सुद्धा होत आहे, पण मुंबईच्या बाजूला 100 किलोमीटर वर असलेल्या जिल्ह्यात तिथल्या गावांमध्ये अद्याप रस्ता नाहीये. यापेक्षा दुर्दैव ते काय. संतोष पाटील सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.